मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले कुशावर्त तलाव, जलमंदिर, शिवकालीन वीरांच्या समाध्या, मेणा दरवाजा, राणी महालातली अनोखी अशी वास्तुरचना, महाराजांचा राहता वाडा आणि त्यातील वास्तुविशेष, गुप्त असा खलबतखाना, सुप्रसिद्ध असे रायगडाचे मनोरे, पालखी दरवाजा, फडाचा ओटा, विवेक सभा आणि अष्टप्रधानांचे वाडे. आता पुढील भागात हे छत्रसिंहासन आता नवीन स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये स्थापित करण्यात आले आहे. जर तुम्ही नीट बघाल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीखाली तुम्हाला एक काळी आयताकृती दिसेल. या काळ्या आयताकृतीच्या आतमध्ये मूळच्या सिंहासनाचा चौथरा संरक्षित केलेला आहे आणि त्याच्यावर हल्लीच्या काळामध्ये ही अष्टखांबाची मेघडंबरी बांधून जुन्या काळी सिंहासन किती छान दिसत असेल याचं आभास निर्माण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण राजसभेच्या प्राकारामध्ये उपस्थित आहोत. तुम्ही बघू शकता ही राजसभा किती वैभवशाली आणि किती प्रचंड मोठी आहे. 200 फूट बाय 195 फूट असा याचा विस्तीर्ण प्राकार आहे. टोटल जो एरिया आहे तो एवढा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल दाराच्या जस्ट बाजूला दोन चौथरे दिसतात. हे जे दोन चौथरे आहेत हे मूळच्या वास्तुरचनेचा भाग नाही आहे. हे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मुघल काळ आला, मुघल काळानंतर छत्रपती शाहू महाराजांचा काळ होता, त्या काळामध्ये म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांचा जो काळ समजला जातो त्या काळामध्ये कधीतरी बांधण्यात आलेली ही रचना आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही जर थोडं अंतर बघितलं तर त्याच्या पुढे तुम्हाला एक छोटा दरवाजा दिसतो. त्या दरवाज्यातनं या राजसभेच्या पलीकडील बाजूस जाता येते. ह्याच्यानंतर जर तुम्ही अजून थोडं पुढे नजर वळवली की तुम्हाला श्रीमंत छत्रपती महाराज साहेबांचं सिंहासन दिसतं. जी सिंहासनाची मूळ जागा होती ती दिसते. त्या जागेच्या दोन्ही बाजूला भिंती आहेत. ह्या भिंतींचाही एक ॲक्च्युअल उपयोग होता, कारण की जुन्या काळी ह्या दरबारामध्ये जी ध्वनिसंयोजनाची यंत्रणा होती ती ध्वनिसंयोजनाची यंत्रणा ह्या भिंतीच्याद्वारेच आयोजित केली. म्हणजे त्या भिंतींमुळेच त्या ध्वनिसंयोजनामध्ये मदत व्हायची. त्याच्याही थोडं पुढे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथून एक दुसरी जागा दिसते. तिथूनही राजसिंहासना छत्रसिंहासनाच्या पाठच्या बाजूला असलेल्या विवेक सभेकडे जाता येतं. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला अजून थोडं पुढे दिसल्यास इथे तुम्हाला तटबंदी आणि चौथरे दिसतात. ही तटबंदी आणि चौथरी असा इतिहासकारांचं मत आहे की कदाचित ह्या तटबंदी आणि चौथऱ्यावर उतारती कवलारू छपरं असावीत. आणि जर तुम्ही इथे शेवटला आलात तर तुम्हाला इथे अजून एक द्वार दिसते. असा अंदाज आहे की तत्कालीन राजकीय प्रोटोकॉलप्रमाणे जो नगारखान्याचा दरवाजा आहे तिथून केवळ सरदार, दरकदार, मोठे मोठे जमीनदार किंवा बाहेर परराष्ट्रातनं येणारे मंत्री ह्याच्यासारखे जे राजनैतिक अधिकारी आहेत केवळ त्यांनाच येथे तिथून येण्याची इजाजत असावी. आणि या छोट्याशा दारातनं मात्र हुजरे, सैनिक, पहाऱ्याचे लोक किंवा इकडे जे असणारे नगारखान्यातले वाजंत्री आहे हे सर्व वाजंत्री येण्याजाण्यासाठी तो छोटा दरवाजा यूज करत असावेत. तर अशी ही आपल्या राज्यसभेची अत्यंत प्राथमिक अशी मी तुम्हाला माहिती दिली. चला आता आपण छत्रसिंहासनाच्या जवळ जाऊन श्रीमंत छत्रपती महाराजांचं सिंहासन कसं होतं, कसा झाला राज्याभिषेक त्याची माहिती घेऊया. जसजसं आपण रायगडाविषयी जाणून घ्यायची इच्छा ठेवतो आणि जास्तीत जास्त कागदपत्रांचा अभ्यास करतो तसतसं आपल्याला अनेक अनोख्या नोंदी रायगडाबाबत पेशव्यांच्या दफ्तरात मिळतात. अर्थात मी तर काही पेशव्यांच्या दफ्तरामध्ये जाऊन काही संशोधन केलं नाही, तेवढा माझा वकुबही नाही, पण रायगडाची जीवनकथा ह्या पुस्तकामध्ये ह्या छान छान अशा मजेशीर नोंदी आपल्याला बघायला मिळतात. जर ज्यांना ह्याविषयी जास्ती माहिती करून घ्यायची त्यांनी नक्कीच रायगडाची जीवनकथा हे पुस्तक वाचावं. तर रायगडाच्या किल्ल्याची दुरुस्ती, साकारणी आणि गस्त याच्यासाठी कसा कसा खर्च व्हायचा ह्याच्या एक मजेशीर नोंदी आहेत. 1777 सालापासनं दरवर्षी रायगडाच्या दुरुस्तीसाठी पेशवे दरबारातनं पुणे सरकारमधनं 1000 रुपयाची मंजुरी असायची. 1773 साली महादरवाज्याची आगळ आणि गंगासागर तलाव दुरुस्त केल्याची नोंद आहे. ह्याच वर्षी
जी खालची मस्जिद मोर्चा किंवा मदार चौकी आहे त्याचं अंधारी गोदामही दुरुस्त केलं गेलं. 1786 साली राजवाड्याची म्हणजे आता आपण जिथे उभे आहोत ह्या जो राजवाडा आहे म्हणजे छत्रपतींचा राहता वाडा आणि राजसभा ह्याची मोठी दुरुस्ती केली. त्याच्यासाठी सुतार बोलवले गेलेले खास महाडवरून. त्यांच्यासाठी 68 रुपये 2 आणे खर्च झाला. 1809 साली सुद्धा राजवाड्याची दुरुस्ती केली. 1811 साली राजवाड्याची एक खूप मोठी दुरुस्ती झाली. 15 सुतार 3 महिने काम करत होते. 15 सुतारांसाठी 360 रुपये वेतन झाले. त्याच्याखेरीज 36 मजूरसुद्धा राजवाडा दुरुस्त करण्यासाठी राबत होते. सुंभ, खिळे, पट्ट्या, कोयंडे, कौले ह्याचा बदली करण्यात नवीन घालण्याचा खर्च 1005 रुपये 2 आणे इतका आला अशी पेशव्यांच्या दरबारात नोंद उपलब्ध आहे. त्याचबरोबर 1773 साली म्हणजे जेव्हा पेशव्यांनी किल्ला ताब्यात घेतला तक्षणीसुद्धा ह्या राजवाड्याचा जो इमारती आहेत त्याची संपूर्णपणे पुनर्बांधणी केली. त्याच्यासाठी 20,000 कौलं लागल्याची नोंद आहे. आणि शेवटची कौलं ह्या किल्ल्यामध्ये बदलली गेली ते सालं होतं 1814. 1814 साली राजवाड्याची कौलं बदलली तेव्हा टोटल 14,700 कौलं लागली. आणि मजेची गोष्ट म्हणजे ही जी मंगलोरी खपरेल कौलं होती त्याचा खरेदीचा दरसुद्धा पेशवे दफ्तरात नमूद आहे. दर 1000 कौलांना 3 रुपये 3 आणे असा दर राजवाड्याच्या कौलांचा खरेदीकरता लावला गेलेला. तर अशा रीतीने दुरुस्ती आणि शाकारणीचा जो प्रबंध होता पेशवे काळात मराठा सरकारतर्फे होणारा रायगडासाठी होणारा त्याची छोटीशी झलक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना खूप सारी माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच रायगडाची जीवनकथा हे पुस्तक वाचावं. तर मित्रांनो, हे तुमच्यासाठी एक वेगळं असून खास नवीनच शोधण्यात आलेलं वैशिष्ट्य आहे. सध्या इथे पुरातत्व खात्यातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननाची कामं सुरू आहेत. तर त्याच्याचपैकी एक महाद्वार आणि जे सिंहासनाचा चौथरा आहे त्याच्याबरोबर मध्ये पूर्व दिशेची जी तटबंदी आहे त्याचा जो जोतं आहे त्याच्यावर एक रचना सापडलेली आहे. आता हे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की इतिहासकारांचा हा कयास आहे की ही वस्तुरचना कसली असावी. इतिहासकार असं मानून चालत आहे ह्याला कुठलाही सवळ पुरावा नाही की जेव्हा इथे राज्याभिषेक झाला सकाळी तेव्हा पूर्व दिशेने राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराजांना सप्तनद्यांचं स्नान घडवण्यात आलेलं, त्याच्यानंतर सप्तसमुद्रांचं स्नान घडवण्यात आलेलं. म्हणजे गागाभट्टांनी आणि बाकीच्या ब्राह्मणांनी वैदिक मंत्रांचा घोष करत इथे कदाचित शिवाजी महाराजांसाठी सुवर्ण चौरंग असावा, त्या सुवर्ण चौरंगावर शिवाजी महाराज बसले असावेत आणि इथे त्यांना तो जलाभिषेकाचं पवित्र धार्मिक विधी पार पडला असावा, म्हणून इथे पडणारं पाणी वाहून जावं याच्यासाठी ह्या चौकोनाला अशी फट ठेवण्यात आली की जेणेकरून इथे पाणी साचून राहू नये. अर्थात हा पूर्णपणे इतिहासकारांचा एक कयास आहे, म्हणजे त्यांचा एक विचार आहे, याला कुठलाही पुरावा सबळ पुरावा असा नाही. तर मित्रांनो, आपण अशी ही राजसभा फिरून बघितली पण या राजसभेमध्ये ध्वनी संयोजनाचा पण अत्यंत एक छान असा शास्त्रीय पद्धतीने असलेला जो शोध आहे तो इथे उपयोगात आणला गेलेला आहे. हे मी तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो कारण का हे शास्त्रीय पद्धतीने जसं इंजिनिअरिंग कसं केलं आहे ह्याचं त्याची ही माहिती आहे. हे जी राजसभा आहे ह्याचं जे प्रवेशद्वार आहे हे सिंहासनापासून पूर्व दिशेला 200 फूट अंतरावर सरळ रेषेत आहे. ही रचना दिशासाधनाचा एक उत्तम नमुना आहे. ध्वनिलहरी एका सरळ रेषेत प्रवास करतात या अगदी प्राथमिक सिद्धांतावर ही रचना आहे. चारही बाजूंनी तटबंदी आहे आणि मध्ये कुठल्याही बांधकामाचा अडथळा नाही आहे. आणि हा जो ही राजसभा आहे साधारण 2800 फूट उंच आहे, त्यामुळे जी समुद्र सपाटीकडे जी समुद्राची गाज किंवा इतर जे नैसर्गिक आवाजाचे अडथळे असतात ते इतक्या उंचावर इथे कधी येत नाहीत. त्याच्यामुळे असा सर्व त्रिवेणी संगम म्हणजे 2800 फुटावरची उंची एवढ असा बंदिस्त प्राकार, उंच नगारखाना आणि 200 फुटाची टोटल लांबी ह्याचा असा उत्कृष्ट मेळ घातल्यामुळे सिंहासनापाशी उभं राहून जर कुठली व्यक्ती बोलली तर त्या बोललेल्या शब्दाचा म्हणजे अगदी नॉर्मल आवाजात, जोरातही बोलायची गरज नाही, साध्या आवाजात जरी सिंहासनाजवळ कोणी बोललं
तरी हा जवळजवळ 40,000 चौरस फूट जागा आहे. ही टोटल राज्यसभेची जी जागा आहे ती 40,000 चौरस फूट आहे. तिथे कुठल्याही कोपऱ्यामध्ये हे ऐकायला येतं. त्याचप्रमाणे इथे जिथे मी बसलो आहे तिथून जर मी काय बोलत असू तर माझा आवाजसुद्धा सिंहासनाच्या चौथऱ्याकडे लगेच स्पष्ट शुद्ध रीतीने ऐकायला जातो. हे ध्वनी संयोजन करणाऱ्या जी वास्तुशास्त्रज्ञ होते इकडचे, हिराजी इंदुळकर वगैरे, ह्यांच्या प्रतिभेला हे सर्व अनुभव करून खरंच आपल्याला सॅल्यूट करावा असा वाटतो. कागदाचा आवाज आला की टाळ्या वाजवा. 1 2 3. मित्रांनो, आता आपण राज्यसभेमध्ये आहोत. तर राज्याभिषेकाचा प्रसंग सांगण्यापूर्वी राज्याभिषेक व्हावा अशी इच्छा धरून मोगलांच्या राज्यातल्या काशीपीठावरून एक ब्राह्मण शिवाजी महाराजांकडे आलेला. ह्या ब्राह्मणाने औरंगजेबाचे अत्याचार आणि दुराचार उत्तर भारतामध्ये अनुभव केलेले होते. प्रजा कशी नाडली जाते, पिडली जाते हे त्याने बघितले होते. आणि त्याच्या दृष्टीमध्ये एक दक्षिण देशातला राजा जो हिंदूंची भगवा झेंडा घेऊन मुघलांशी, बलाढ्य मुघलांशी भांडण बस करतो आहे, जेव्हा उत्तरेतले सगळे राजे, दरकदार, मोठे मोठे सरदार, राजपूत, बाकी इतरचे हिंदूंचे पंथातले लोक हे निमूटपणे मानाखाली घालून मुघलांची लाचारी पत्करून मुघलांची सरदारी करण्यात धन्यता मानत होते, तेव्हा दक्षिण देशातला आपला मराठा राजा त्याच्याशी उभी तलवार धरून भांडून औरंगजेबालासुद्धा नाकात दम आणत होता. ह्या घटनेने प्रभावित होऊन खुद्द गागा भट हे उत्तरेतल्या काशीपीठातनं महाराजांना भेटायला दक्षिणेत आले. त्या प्रसंगाचे वर्णन सभासद कृष्णाजी अनंत ह्यांनी आपल्या सभासदाच्या बखरीत करून ठेवले. ते तुम्हास वाचून दाखवणे खूपच आवश्यक आहे. तर ते वर्णन असे आहे की वेदमूर्ती राजेश्री गागा भट म्हणून वाराणसीवरून राजेयांची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित, 4 वेद 6 शास्त्रे, योगाभ्यास संपन्न, ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा ब्रह्मदेव असे पंडित. यांसी राजे व सरकारकूर सामोरे जाऊन भेट देऊन सन्मानाने आणले. त्यांची पूजा करून रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन द्रव्य उदंड देऊन पूजन केले. गागा भट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी यांचे मते मुसलमान बादशाह तख्ती बसून छत्र धरून पातशाही करतात आणि शिवाजीराजे यांनीही 4 पातशाही दाबवल्या. पाऊंडला घोडा, लष्कर, गडकोट असे असता त्यांस तख्त नाही, याकरता मराठा राजा छत्रपती भावा असे चित्तात आणले. अवघे मातभर लोक बोलवून विचार करता सर्वांचे मनास आले, तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की तख्ती बसावे. शिसोदे उत्तरेकडून दक्षिणेस एक घराणे आले, तेच राजियांचे घराणे शोधले, शुद्ध क्षत्रिय आधी केला, अपार द्रव्यधर्म केला, कुल आपले देशातून परदेशातून वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षत्रिहून मिळाले, ते सर्वही समुदाय राहून घेतला, कुळवाडी आले, प्रत्यही मिष्टान्न भोजनास घालू लागले. असं गागाभट्टांसंबंधी जो सभासदाच्या बखरीमध्ये आलेला मजकूर आहे. आता आपण या राज्यसभेच्या एकदम कोपऱ्यात असलेल्या खडकावरून सिंहासनाचा वेध घेत मी तुमच्याशी थोड्याशा भावना, ज्या ॲक्च्युली माझ्या नाही आहेत, हे कृष्णाजी अनंत सभासद या सभासदाने लिहिलेल्या ह्या भावना आहेत ज्या राज्याभिषेकाचं वर्णन करतात, त्या मी तुम्हाला जशा जशाशा वाचून दाखवतो. कारण का तत्कालीन भाषेमध्ये राज्याभिषेक कसा झालेला हे अनुभवणं एक फारच विशेष अनुभव असेल. तर सभासद म्हणतो, ह्याच स्थळी राजांस अभिषेक झाला, राजे छत्रपती झाले. ह्या प्रसंगाचं वर्णन त्याच्या बखरीत असं आलं आहे, तख्त सुवर्णाचे 32 मणाचे सिद्ध कराविले, नवरत्ने अमोलिक जितकी कौशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तख्तास जडाव केली, जडित सिंहासन सिद्ध केले. शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ मासी शुद्ध त्रयोदशी मुहूर्त पाहिला, ते दिवशी राजेयांनी मंगलस्नाने करून श्री महादेव श्री भवानी कुलस्वामी उपाध्ये प्रभाकर भटाचे पुत्र बाळंभट कुलगुरु भट गोसावी सत्पुरुष अनुष्ठानित यांची सर्वांची पूजा यथावधी अलंकार वस्त्रे देऊन केली. सर्वास नमून करून अभिषेकास सुवर्ण चौकीवर बसले.
ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून महाराज धीराज सिंहासनाधीश्वर झाले. प्रत्येक नवरत्नाधिक सुवर्ण कमळे नाना सुवर्ण फुले वस्त्र उदंड दिले. दानपद्धतीप्रमाणे षोडश महादान इत्यादिक दाने केली. सिंहासनास अष्टखांब जडित केले. त्यास्थानी अष्टप्रधानांनी उभे राहावे. अष्टखांबी अष्टप्रधान उभे राहिले. त्यांची नावे बा तपसील. क्रमांक एक मोरोपंत त्र्यंबकपंतांचे पुत्र पेशवे मुख्य अमात्य. एक नारो निळकंठ व रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांचे नाव अमात्य. अण्णाजी पंत सुरनीस यांचे नाव सचिव. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांचे नाव मंत्री. अंबीरराव मोहिते सरलष्कर सेनापती. त्र्यंबकजी सोनोदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्र पंत सुमंत. रघुनाथ पंडितराव यांचे पुत्र दानाध्यक्ष. निराजी रावदीस यांची न्यायाधीशी. येणेप्रमाणे संस्कृत नावे ठेविली. अष्टप्रधानांची नावे ठेविली. ते स्थळी नेमून उभे केले. आपापले स्थळी उभे राहिले. बाळप्रभू चिटणीस व निळप्रभू पारसनीस. वरकड अष्टप्रधानांचे मुतालिक हुजरे प्रतिष्ठित सर्व काही यथाक्रमे पद्धतीप्रमाणे सर्वही उभे राहिले. छत्र जडावाचे मोतीलाग झालेरीचे करून मस्तकावर धरिले. छत्रपती असे नाव चालले. कागदी कागदोपत्री श्री स्वस्तिशक सिंहासनावर बसले. त्या दिवशीपासून नियत चालविला. येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या योगी पृथ्वीवर म्लेंच बादशाह हा मराठा पादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. अशा रीतीने सभासदाच्या बखरीमध्ये राज्याभिषेक कसा झाला याचे अत्यंत सुंदर वर्णन येते. मी ह्या बाबतीत तर फारच छोटा माणूस आहे. मी काय वर्णन करणार त्या महान प्रसंगाचे. म्हणून केवळ मी सभासदाने जे वर्णन त्याच्या काळात तसेच्या तसे लिहून ठेवले आहे त्याचा आधार घेऊन आपल्या इतिहासप्रेमींसाठी ह्या प्रचंड प्रसादामध्ये त्यावेळेला काय काय सुंदर सुंदर घटना घडल्या असतील याचा एक अनुभव फक्त सादर केला. अशा रीतीने राज्याभिषेक पूर्णपणे संपन्न झाला. राज्याभिषेक झाला म्हणजे काय झालं? केवळ महाराजांना इथे बसवलं, त्यांची धार्मिक विधी केले, त्यांना सात नद्यांच्या पाण्याने आंघोळी घातल्या, बस एवढंच? नाही मित्रांनो, तसं नव्हतं. राज्याभिषेक हा संदेश होता. जसं गागा भट्टांनी सांगितलेलं की चार बादशाह पृथ्वीवर छत्रमाचरे धरून राज्य करतात पण राजांना राज्य का नाही. त्यामुळे एक प्रकारे मी मराठा राजा, मराठ्यांचा राजा, आपल्या लोकांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करून आम्ही आमचं भलं कसं करायचं त्याचा आम्ही निर्वाह करू ही घोषणा राजांनी फिरवली होती. बेसिकली झालं काय होतं माहिती आहे का, की राजांना छत्रपती बनण्यामागे मूळ उद्देश हा होता की लोकांनी स्वराज्य जरी आपलं मानलं असलं तरी त्याला राजमान्यता नव्हती. अजूनही परकीय सत्ता म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्चुगीज हे लोक केवळ आदिलशहाचा एक बंडखोर सरदार असं राजाला मानायचे आणि मुघल तर एक भूमिया म्हणजे एक छोटा जमीनदार असं शिवाजी महाराजांना ट्रीट करायचे. हे सर्व शत्रू मनातनं पूर्ण ओळखून होते की ह्या राजासारखा राजा होणे नाही. आणि पोर्चुगीज गव्हर्नर पोर्चुगालला जेव्हा रिपोर्ट पाठवायचा तेव्हा त्याच्यामध्ये जरूर लिहायचा की हा राजा अलेक्झांडरच्या योग्यतेचा आहे पण ॲक्च्युअल जेव्हा त्यांच्याशी व्यवहार करण्याची वेळ यायची तेव्हा मात्र ते म्हणायचे की हे राजे तर काय जमीनदार आहेत किंवा हे बंडखोर सरदार आहे, ह्यांना राजाचा पाठिंबा नाही किंवा हे राज्यकर्ते नाही. हे सगळेच टळावं आणि मराठी माणसाचा अभिमान जागृत व्हावा, त्याचं सत्व जागृत व्हावं ह्या एकमाव कारणाने शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. त्यांना स्वतःला राजा म्हणून मिरवायची अजिबात इच्छा नव्हती किंवा हत्तीवर बसावं, राजदंड हातात धरावा आणि आपली कोणी मिरवणूक करावी अशीही शिवाजी महाराजांची इच्छा नव्हती. पण आपल्या प्रजेला अभिमान प्राप्त व्हावा, मराठी राज्याची मान अख्ख्या जगात उंच व्हावी म्हणून आणि म्हणून केवळ शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्याने एक महत्त्वाची गोष्ट झाली. राजांची जी मुद्रा होती प्रतिपश्य चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्वंदिता शिवशहा मुद्रा भद्राय राजते ही जी मुद्रा होती तिला राजमुद्रेचा अधिकार प्राप्त झाला. ह्या राजमुद्रेच्या अंकित करून जे जे कुठले सरकारी जमिनीचे पेपर्स तयार व्हायला लागले
किंवा जमीन कागदपत्र व्हायला लागलीस, ह्या मुद्रेचा वापर करून गावाचे जे नकाशे बनायला लागले त्याला एक अधिकार प्राप्त झाला, नैतिक, राजकीय आणि कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. ह्याआधी स्वराज्य लोकांना आपलेसे वाटायचे, पण आपल्या जमीन जुमल्याचे कागद मात्र बादशाच्या शेहशिक्क्याचे असावे अशी लोकात समजूत होती. कारण स्वराज्य जरी चांगले आहे तरी ते नौखे आहे आणि त्याला राज्याधिकार नाही अशी काहीतरी एक विचित्र समजूत होती. पण राज्याभिषेकाने ही समजूत पूर्णपणे नष्ट झाली. राजमुद्रेला अधिकार प्राप्त झाला नैतिक आणि कायदेशीर. ह्याचबरोबर आता हे जे परदेशी वकील यायचे, इंग्रज, फ्रेंच, पोर्चुगीज, ह्यांना आता हे म्हणण्याची सोय उरली नाही की हे राजे नाही, हे अभिषिक्त राजे नाही, ह्यांच्याशी आम्ही व्यवहार करणार नाही. कारण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून अखिल जगात द्वाही फिरवली की मराठा राजा आता अभिषिक्त झाला आहे आणि आम्हास धार्मिक, कायदेशीर आणि राजकीय असे तिन्ही अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे कोणीही आता ह्याच्यापुढे असं म्हणणार नव्हतं की मराठ्यांना राजा नाही. आणि मराठ्यांचा हा सरदार हा केवळ विजापूरशी बंड करून प्रबळ झालेला एक नुसता सरदार आहे. हे सर्व जे राजकीय बाबी होत्या ह्या टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी अभिषेक केला. आधी सांगितलं त्याप्रमाणे राजमुद्रेलासुद्धा राज्याधिकार प्राप्त झाल्याने शिवाजी महाराजांचे सहीशिक्केने जारी होणारे सर्व जमीन जुमल्यांचे कागद कायदेशीर झाले. ह्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अजून एक काम केलं, त्यांनी बाळाजीआवजी चिटणीसांना सांगून लेखन प्रशस्ती नावाचा एक ग्रंथ केला. त्याचबरोबर रघुनाथ पंतांना सांगून राज्यव्यवहार कोश नावाचा अजून एक ग्रंथ केला. का ह्याच्यापाठी एक कारण होतं, 300-350 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये शिवाजी महाराजांच्या आधी मराठी भाषेवर अरबी, फारसी, तुर्की अशा सर्व भाषांचा प्रचंड अत्याचार झालेला, साहजिकच होतं. 300 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये मराठी भाषेमध्ये जवळजवळ 50% शब्द हे ह्या भाषामधनं आले होते. त्यामुळे मराठी भाषा आला हजरत जिल्हे इलाही बंदे नवाज आदिलशाह बादशाहच्या खिदमतीमध्ये अर्ज पेश करण्यामध्ये गुंतली होती. तिला बाहेर काढून राजस्त्रिया विराजित सकळ राज्य संपन्न शिवछत्रपती महाराजांच्या दरबारी राजाज्ञा केली ऐसी जाणीजे अशा मराठी भाषेच्या तर्जुम्यामध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तसं बघायला गेलं तर हे अत्यंत सोपं आणि दुर्लक्ष करण्याजोगं काम होतं, पण ह्याच्यातनंच शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्याचं सत्व जागृत केलं. कारण का रोजच्या लिखाणासाठी असलेले जे मायने आहेत, पत्राचे मायने, सरकारी पत्र लिहिण्यासाठी किंवा खाजगी पत्र लिहिण्यासाठी, हे मायने बदलण्याचं काम केलं. जिथे फारसी आणि अरबीचा उदय होत होता तिथे आता संस्कृत आणि मराठी शब्द आणले गेले. राज्यव्यवहार कोश व्यवहारात उपयोगात आणून किल्ल्याला दुर्ग किंवा इतर खूप असे सारे शब्द आहेत, फारसी शब्द, त्यांना संस्कृत आणि मराठी शब्द आणले गेले. ह्याचबरोबर हेनरी ऑक्झेंडन नावाचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक राजनैतिक अधिकारीसुद्धा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी ह्या इथे राजदरबारात मौजूद होता. त्याने शिवाजी महाराजास हिऱ्याची अंगठी आणि बसावयास एक आराम खुर्ची नजर केलेली. ह्याचद्वारे त्यांनी असं सूचित केलेलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी शिवाजी महाराजांचे राज्याधिकार ॲक्नॉलेज करत आहे. आणि ह्याचबरोबर त्यांनी एक तह पण केलेला. या तहामध्ये 4 तर बेसिक अटी होत्या की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये इंग्रजांना व्यापाराची अनुमती असावी, त्याचबरोबर इंग्रजांकडून शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कमीत कमी सवलतीच्या दरात जकात आकारली जावी, तिसरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये इंग्रजांची नाणी चालावी, आणि चौथं म्हणजे वादळवाऱ्यात किंवा लुटीमध्ये जर एखादं गलबत फुटून किनाऱ्यास लागलं तर त्या गलबताच्या मूळ मालकास त्या गलबताची किंमत ज्या किनाऱ्याला लागली आहे त्या सरकारने अदा करावी. तर हे 4 ज्या अटी होत्या ह्याच्यातल्या पहिल्या 2 अटी तर शिवाजी महाराजांनी मान्य केल्या. कारण की साहूकार हे तर राजश्रीचे वैभव हे शिवाजी महाराज जाणून होते, आणि इंग्रजांसारखे महत्त्वाचे व्यापारी स्वराज्यात राहून व्यापार करून स्वराज्याची वृद्धी व्हावी असं त्यांचं मत होतं. पण नेमकी तिसरी अट होती ती मात्र शिवाजी महाराजांनी नाकारली. ह्याच्यातनंसुद्धा शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकानंतर झालेलं छत्रपती पदाचं महत्त्व सूचित केलं की इंग्रजांनी अट टाकली गेली की स्वराज्यामध्ये इंग्रजी नाणी चालावीत. ही नेमकी अट शिवाजी महाराजांनी नाकारली, कारण की मराठ्यांच्या राज्यात मराठ्यांची नाणी चालणार आणि मराठ्यांच्या राज्याचं स्वतंत्र झाल्याचं हे निशाण आहे,
त्याच्यामुळे मराठी राज्यात इंग्रजी नळणी चालणार नाही हे शिवाजी महाराजांनी ठणकावून सांगितलं. आणि चौथी जी अट आहे, जर गलबतं वादळ वाऱ्यात फुटून किनाऱ्याला लागली तर त्याची भरपाई ज्या किनाऱ्याचं सरकार आहे त्यांनी व्यापारास द्यायची असते. हे वालं जे कलम आहे ते पण शिवाजी महाराजांनी अमान्य केलं. आणि हेनरी ऑक्झेंडन जो होता तो पुरता समजून चुकला की शिवाजी महाराज की ते चतुर राजकारणी आहेत. ह्या खेरीज शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शकाची सुरुवात केली. प्राचीनतम काळापासून हिंदू पद्धतीप्रमाणे जो कोणी सिंहासनाधीश्वर छत्रपती बनतो किंवा ज्याचा राज्याभिषेक होतो आणि जो सम्राट पदाची स्वप्न बघतो अशा पराक्रमी राजांद्वारे स्वतःच्या सिंहासनावर बसल्याच्या दिवसापासून नवीन कॅलेंडरची सुरुवात, नवीन दिनदर्शिकेची सुरुवात केली जायची पद्धत असे. आपला सध्या जो हिंदू पद्धतीप्रमाणे चालणारा शालिवाहन शक आहे किंवा विक्रम संवत शक आहे, हे दोन्ही शक, विक्रम संवत हे राजा विक्रमादित्याने केले आणि शालिवाहन शक हे राजा शालिवाहनाने केलेले सुरू केलेली कालगणना आहे. ह्या दोन प्राचीन हिंदू राजांचा मार्गावर शिवाजी महाराजांनी पाऊल टाकले. आणि जेव्हा ते स्वतः छत्रपती झाले तेव्हा त्यांनी शिवराज्याभिषेक शक निर्माण केला. त्या दिवसापासून मराठी राज्याचा सर्व राज्यकारभार शालिवाहन शक आणि शिवराज्याभिषेक शक या दोन कालगणनानुसार सुरू झाला. आणि याच्या आधी होण्याची जी फारसी कालगणना होती हिजरी शक, ह्याला राज्यकारभारातनं टोटल फाटा देण्यात आला आणि ह्याच्या बदली हे दोन नवीन शक सुरू केले. अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टीतनं शिवाजी महाराजांनी त्यांच्या बाबतीत घडून आलेला जो राज्याभिषेक होता तो जनमानसांपर्यंत नेऊन पोचवला. की कुठल्या रायगडाच्या डोंगरावर राजाने आंघोळी केल्या आणि राजा पुढे चार ब्राह्मणांनी मंत्र म्हटले आणि राजा सिंहासनाधीश्वर झाला, पण त्याच्या गावांमध्ये प्रजेवर काय परिणाम झाला? सामान्यपणे बाकीचे राजे जे होते ते केवळ मंचकारोहण करायचे, कारण का त्यांना राज्याभिषेक करायची परमिशनच नव्हती. ते सर्व मुघल सम्राटांचे अंकित होते, ते केवळ मंचकारोहण करायचे आणि त्यांच्या प्रजेला तर त्याच्यात काहीच फरक नव्हता पडत. पण राजाने इथे जो राज्याभिषेक केला त्याच्यातनं त्यांनी जे पुढे ही पावलं टाकली की इंग्रजांबरोबर तह केले, त्यांची नाणी अलाउड नाही केली, वेगवेगळी संस्कृत मराठीची पुस्तकं बनवली, ह्याच्यातनं त्यांच्या प्रजेवर पण परिणाम झाला. की प्रजा ओळखू लागली की माझा राजा सिंहासनाधीश्वर झाला, माझा राजा आता छत्रपती आहे, माझ्या राजाला किंवा मला ॲज अ प्रजा म्हणून विजापूरच्या आदिलशहाची किंवा दिल्लीच्या मोगल बादशहांची भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण ह्या पृथ्वीचा जो पती आहे तो पृथ्वीपती राज्याभिषेक करून ऑफिशियली इथे राज्यकर्ता झालेला आहे. अशा सर्व घटनांमुळे मराठ्यांचं क्षात्रतेज वाढलं आणि इथे निर्माण झालेली मराठेशाही ह्याच्या पुढे जाऊन पेशावरपासनं ते तांजावरपर्यंत पसरून एक बलाढ्य साम्राज्य निर्माण झालं. 1773 साली श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज दुसरे ह्यांच्याकडनं आज्ञापत्र घेऊन श्रीमंत नारायणराव पेशवे यांनी रायगड छत्रपतींच्या आज्ञेने स्वतःच्या ताब्यात घेतला, म्हणजे पेशव्यांच्या ताब्यात आला. ते साल होतं 1773. 1773 म्हणजे साधारणपणे 1713 ते 1733 1773 ही एवढी सगळी जी मधली वर्ष आहेत, हा रायगड किल्ला छत्रपतींच्या खासगत मुलकाचा भाग होता. 1773 पुढे मात्र छत्रपतींनी रायगड पेशव्यांना दिला. 1773 साली जेव्हा पेशव्यांनी रायगड ताब्यात घेतला तेव्हापासनं सिंहासनाचे हे जे सिंहासन आहे, श्रीमंत छत्रपती महाराजांचं सिंहासन, त्याच्या सोयीसुविधांसाठी पुढील खर्च मंजूर केले. ते पेशवा दफ्तरात उपलब्ध आहे, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. 13 मार्च 1773 सालची नोंद आहे की सिंहासनासाठी 23 रुपयाचं सनगी कापड लागलं, 812 रुपये 2 आण्याचं किनकापी कापड लावलेलं, ताफते आणि गजण्या ह्या जवळजवळ 450 रुपयाच्या होत्या, आणि मखमली कापड पूर्ण बिछाण्याची बिछायत करण्यासाठी 332 रुपये 2 आण्याची लागले. ह्याचखेरीज सिंहासनाचा खांब, आसन, तळाचा भाग हा नीट किनकापी आणि मखमली कापडाने सजवला गेला. ह्या सर्व व्यवस्थेस सिंहासनाचा चांदवा किंवा गलेफ केला असे म्हटले जायचे. सदर व तख्ताजवळ रात्रभर ड्युटी लावावी असा सरकारी हुकूम होता. ह्या दिव्याच्या तेलासाठी सरकारातनं 72 रुपये 3 आण्याचं वार्षिक तेल मंजूर होतं.
सिंहासनासमोर दररोज कीर्तन सेवा बिरवाडीकर योगी घराणे वंशपरंपरेने करायचे. त्याचबरोबर सिंहासनाजवळ दरवर्षी जन्माष्टमीचा उत्सव साजरा व्हायचा. हा सिंहासनाचा मान म्हणून केला जायचा. 1778 नोंदीनुसार 15 रुपयाचा खर्च झालेला गोकुळाष्टमीचा, म्हणजे हा जो जन्माष्टमीचा जो सण होता त्याच्यासाठी 15 रुपये खर्च झालेला. आणि इथे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातच माणगावजवळ जे गोरेगाव आहे त्या गोरेगावकर हरिदास इथे भजना सेवणगण्याची पण नोंद केली गेलेली आहे. 1796 सालची एक नोंद आहे, जेव्हा नाना फडणवीस पेशव्यांच्यातर्फे मुख्य कारभारी होते तेव्हा त्यांनी सिंहासनाच्या व्यवस्थेसाठी 2 सुरांची, 1 तुतारची, 1 कर्णाची, 2 दमामची, 1 डफगर, 1 झांजवाला, 2 घड्याळजी आणि 3 नगारजी हे नगारखान्याचे वाजंत्री म्हणून नियुक्त केले होते. ह्या सर्व वाजंत्र्यांचे मिळून वार्षिक वेतन 1200 रुपये खर्च व्हायचे. नगारखान्याच्या साहित्यासाठी 100 रुपयाचा खर्च मंजूर होता. दर सायंकाळी सूर्यास्त झाला की सबनीस, कारखानीस किंवा हवालदार ह्यापैकी एक किंवा तिघेही जण जर किल्ल्यावर असतील तर तिघेही जण, त्याचबरोबर गुरव सिंहासन पुजारी हा जो एक पुजारी नियुक्त केलेला सिंहासनाची सकाळ संध्याकाळ पूजा करण्यासाठी, तो सिंहासनाचे भालदार, चोपदार आणि दिवट्या म्हणजे दिवे लावण्यासाठी नियुक्त केलेला जो माणूस असतो तो, आणि शिबंदीपैकी हजर लोक मुजऱ्यासाठी जमत. सूर्यास्ताच्या वेळी सिंहासनाला मुजरा घातला जाई त्याच्या आणि सिंहासनाविषयी मान व्यक्त केला जाई. सकाळी आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला सिंहासन गुरव हा जो पुजारी असायचा हा सिंहासनाची पूजा करे. अशा तऱ्हेने पेशवाई काळात सुद्धा राज्यसभेचा आणि सिंहासनाचा, म्हणजे जे मराठी राज्याचं हृदय होतं त्याचा योग्य तऱ्हेने मान राखला जात असे. तर अशा रीतीने तुम्हाला संपूर्ण राज्याभिषेकाची कथा मी सांगितली. पण राज्याभिषेकानंतर 13व्या दिवशी मात्र शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अत्यंत दुःखद प्रसंग आला. राज्याभिषेकाच्या नंतर 13व्या दिवशी बरोबर मातुश्री जिजाबाई साहेब ह्यांचा मृत्यू ओढावला, त्याच्यामुळे महाराज दुःखी झाले. ह्याचबरोबर शिवराज्याभिषेकाच्या काही दिवस अगोदर काशीबाई राणीसाहेब ह्या शिवाजी महाराजांच्या एक पत्नी होत्या, त्यांचंही निधन झालेलं. त्याच्या थोड्याशा नंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुज्जर यांचाही नेसरीच्या लढाईमध्ये मृत्यू ओढावला होता. हे सर्व असे आप्तस्वकीयांचे मृत्यू राज्याभिषेकाच्या आधी आणि नंतर व्हायला लागलेले. त्याचबरोबर जेव्हा राज्याभिषेक झालं तेव्हा राज्यांची सुवर्णतुला होत होती. सुवर्णतुला होताना त्याच्यावर जो लाकडी वासा असतं तिकडचं एक लाकडी कमळ गागाभट्टांच्या डोक्यावर पडलं, हा एक अपशकून समजला जातो. तत्कालीन धर्म समजुती प्रमाणे शिवाजी महाराजांचे पुनर्विवाह झाले. या पुनर्विवाहामध्ये सुद्धा काही ब्राह्मणांना आणि तत्कालीन धार्मिक अधिकाऱ्यांना फार अपशकून झाल्याची समजूत आली. त्याच्यामुळे निश्चलपुरी गोसावी नावाचे एक गोसावी होते, त्यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली. कारण का ते आमंत्रित होते जेव्हा गागाभट्टांनी राज्याभिषेक केला वैदिक पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची शिवाजी महाराजांची समजूत घातली की आपण एक शास्त्रोक्त पद्धतीने शाक्तपंथीयाचा पण राज्याभिषेक करूया. त्याच्यामुळे तांत्रिक विधीनुसार शिवाजी महाराजांनी परत एकदा निश्चलपुरी गोसाव्याकडनंसुद्धा तांत्रिक पद्धतीने शाक्तपंथीयांचा राज्याभिषेक करून घेतला. अशा रीतीने शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झालेले. ह्याच राज्याभिषेकांच्या घटनाची एक अजून एक सुंदर अशी गमतीदार आठवण आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, हेन्री ऑक्झेंडन हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजनैतिक अधिकारी शिवराज्याभिषेकाला उपस्थित होता. त्याने संपूर्ण रायगडाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. महादरवाजा कसा होता किंवा राजप्रसाद कसा आहे, राज्याभिषेका दिवशी काय झालं, तो सकाळी 7 शिवाजी महाराजांना कसा भेटला वगैरे. तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा एक शेणवी म्हणून दुभाषी पण त्याने बरोबर आणलेला. त्याच्याशी झालेली चर्चा त्यांनी नमूद करून ठेवली आहे. हे जे आपला नगारखाना आहे, नगारखानाच्या बाहेर एक सजवलेले घोड्याची जोडी आणि सजवलेल्या हत्तींची जोडी अशा 2 प्राण्यांच्या जोड्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे उभं केलेल्या. तर ह्या जोड्या इथे कशा आल्या, म्हणजे त्याला इतकं आश्चर्य वाटलं, रायगडाची खडी चढाई चढून जिथे माणसांना येणं अशक्य होतं, कठीण होतं,
त्या ठिकाणी हत्ती कसे आले आणि अखेरपर्यंत हेनरी ऑक्झेंडनला मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नव्हतं, म्हणून त्यांनी त्याच्या डायरीमध्ये ह्या प्रश्नाची नोंद पण करून ठेवली की त्याला फार आश्चर्य वाटलं की जिथे माणूसही येऊ शकत नाही तिथे हत्ती कसे पोचले. पण ह्या प्रश्नाचं एक उत्तर मात्र हल्ली इतिहासकारांनी दिलेलं आहे, ते म्हणजे हत्ती फार लहान असताना, म्हणजे ते पिल्लू असताना, अगदी छोटं पिल्लू असताना त्याला रायगडावर घेऊन येण्यात आलं असावं आणि ते रायगडावरच लहानाचं मोठं करून त्याची निगा राखली गेली असावी, जेणेकरून राजदरबारच्या वेळेला किंवा मोठे मोठे जेव्हा मीटिंग्स होतात, जेव्हा परराष्ट्राचे अधिकारी होतात, जसं हेनरी ऑक्झेंडन प्रभावित झाला तसं लोकांना प्रभावित करायला शिवाजी महाराजांनी वापरलेली ही युक्ती होती. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातनं शिवाजी महाराजांचं जे कल्पना चातुर्य आहे आणि प्लॅनिंगची टेक्निक्स आहे हे तुम्हाला कळण्यात येईल. आता छोटा हत्ती, तिचं पिल्लू मोठा व्हायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहितीच आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्लॅन इतके आधी करून त्यानुसार हत्तीची छोटी छोटी पिल्लं रायगडावर नेऊन ठेवलेली होती, जेणेकरून राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांचं पूर्ण वाढलेल्या, म्हणजे पूर्ण वाढलेल्या मोठ्या गजराजात रूपांतर झालेलं, जे विशाल गजराज पाहून शेवटी हेनरी ऑक्झेंडनने आश्चर्योद्गार काढून ठेवलेले. तर अशी ही या राजप्रतिनिधीगृहाची, राज्यसभेची छोटीशी कहाणी. मित्रांनो, आपण जशी राज्यसभा म्हणजे आपल्या मराठाशाहीचे वैभव, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रसिंहासन बघून बाहेरच्या बाजूला येतो नगारखान्याच्या दरवाजाच्या खालून, तेव्हा आपल्याला माझ्या पाठी जो दिसतो आहे ते नगारखान्याचं भव्य आणि सुंदर असं वास्तुवैभव नजरेस पडतं. हा नगारखाना जो आहे तुम्ही बघू शकता, राजसभागृहाच्या तटबंदीच्या जवळजवळ तिप्पट उंच आहे. हा नगारखाना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वास्तुविशारद होते हिराजी इंदुलकर यांच्या कल्पनेतनं साकारलेला आहे. कुलाबा गॅझेटियरमध्ये जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे असं नमूद केलेलं आहे की ह्या नगारखान्याचं जे बांधकाम आहे हे बांधकाम जे असतं ते इंडो सार्सेनिक पद्धतीने तयार केलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर मराठा दफ्तरामध्ये अशी नोंद सापडते की 1773 साली जवळजवळ 13,000 रुपये खर्चून ह्या नगारखान्याचे पूर्ण दरवाजा आणि नगारखान्याची तटबंदी आणि थोडक्यात राज्यसभेची जी तटबंदी आहे ह्याची पुनर्निर्मिती केली गेलेली, रिकन्स्ट्रक्शन झालेलं. आता तुम्ही म्हणाल ह्या नगारखान्याचं ॲक्च्युअल काम काय असतं, तर जुन्या हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्राप्रमाणे नगारखाना जो असतो तो कुठल्याही धर्मसभेच्या किंवा राज्यसभेच्या प्रवेशद्वाराशी असावा लागतो. कारण जे विद्वान किंवा मंत्री अधिकारी चर्चेसाठी राज्यसभेमध्ये जमतात त्यांना वेळेचा हिशोब राहावा म्हणून नगारखान्यामध्ये घड्याळजी असतात, ते दर तासातासाला त्यांच्याकडे असलेल्या घंटा वाजवून समस्त शिबंदीला इकडच्या वेळेची कल्पना देतात. कारण का तत्कालीन स्थितीप्रमाणे लोकांकडे घड्याळं नसायची, तर नगारखान्यात वाजणारी जी घंटा असायची त्याच्यावरून लोक वेळेचा अंदाज बांधायचे. त्याचबरोबर छत्रपती महाराजांच्या आगमनाप्रित्यर्थ किंवा छत्रपती महाराज जेव्हा रायगड सोडून जात असतील किंवा दरबारातनं निघून जात असतील ते त्यावेळेला अशाच इतर वेळेला किंवा जिजाबाई मातोश्री साहेबा जेव्हा दरबारात येत असतील अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमनावेळी किंवा निर्गमनावेळी येथील वाजंत्री लोक सनई चौघड्याचे मधुर स्वर काढून लोकांस सूचित करत की आता सावधान बसरा की राजश्रीमंत छत्रपतींची स्वारी येत आहे. इतरही वेळी दरबार जेव्हा चालू असे किंवा कुठले सणवार असे त्या सणवारांच्या वेळेला शनई चौघड्या नगारे यांचे मधुर स्वर काढून लोकांचं नगारखान्यामध्ये असलेल्या वाजंत्रींच्याद्वारे मनोरंजन केलं जाईल. तर असा हा नगारखाना तुम्ही बघितला तर हे बेसिकली राजवैभवाचं प्रतीक म्हणून इतकं भव्य असं बांधलेलं आहे. तुम्ही नगारखान्याकडे नीट बघितलं तर नगारखान्याचं जे कमान आहे त्या कमानीवर तुम्हाला दोन कमलचिन्ह दिसतील. ही जी कमलचिन्ह आहेत ही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एक अत्यंत पवित्रतेचं आणि वैभवाचं चिन्ह आहे. तर ते लक्ष्मीचं प्रतीक, लक्ष्मी कमळात वास करते म्हणून तुम्हाला प्रत्येक किल्ल्याच्या दारावर ही कमलपुष्प दिसतीलच. त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला शरभाकृती आहे, सिंहाच्या आकृती दिसतील, ज्यांनी 5 हत्ती आपल्याखाली दाबून ठेवल्या, म्हणजे 4 पायामध्ये 4 हत्ती आणि शेपटीमध्ये 1 हत्ती धरला आहे. ह्याच्यातनं या किल्ल्याच्या वास्तुरचनाकारांनी असं सूचित केलेलं आहे की श्रीमंत छत्रपती महाराजांनी 4 पादशाह आणि फिरंगी
ह्यांना दाबून आपली मराठा सत्ता येथे निर्माण केली. तर इथे येणारे म्हणजे राजधानीच्या शहरात येणारे आपले प्रजाजन, इतर परराष्ट्रातले अधिकारी ह्यांना मराठ्यांचं वैभव काय आहे हे सूचित करण्यासाठी जणू असा हा नगारखाना इतका भव्य बांधलेला आहे. ह्या जी सिंह आणि हत्तींच्या आकृतीच्या वर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरही नक्षीदार दगडी आकृत्या तुम्हाला दिसतील. आणि सर्वात वर विटांचं बांधकाम आहे, ते जे विटांचं बांधकाम आहे तिथे वाजंत्री लोक बसत असत आणि नगारखान्यामध्ये सनई चौघड्याचा नांद गुंजत असे. नगारखान्याच्या आपण आता जो दरवाजाची कमान आहे त्या कमानीच्या अंतर्गत भागात आपण उभे आहोत. तुम्ही बघू शकता की ह्या बाजूला नगारखान्याच्या अंतर्गत भागात कमानीच्या खाली पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. ह्या देवड्यांवर सुद्धा तुम्ही बघू शकता यांना दोन कमानी देऊन सुशोभित करण्यात आलेलं आहे. कारण बेसिकली हा राजसभेचा नगारखाना असल्याने येथे अत्यंत भव्य दिव्य अशा बांधकामाचा नमुना हिरा जिंदुळकरांनी पेश केला गेला आहे. तुम्ही बघू शकता येथे सगळीकडे भिंतीमध्ये दिवे म्हणजे पणत्या ठेवण्यासाठी म्हणजे रात्रीच्या वेळेला नगारखाना प्रकाशित राहावा याच्यासाठी सोय केली गेलेली आहे. रात्रीच्या वेळेला असं सर्व ह्या कोणाड्यामध्ये पणत्या दिव्यांची व्यवस्था करून हा नगारखाना किती सुंदर दिसत असेल याची आपण आता कल्पनाच करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही नीट बघितलं तर इथे एक तुम्हाला दार दिसेल. जसं मी इथून वर वाजंत्रींना जायला जागा होती. मित्रांनो, आता मी जिथे बसलो आहे तिथून तुम्हाला खाली खोलवर गेलेली एक भयानक अशी दरी दिसत असेल. आणि त्या दरीच्या पुढे जो छोटासा डोंगर आहे तिथे एक भगवा झेंडा दिसत असेल. तुझी भगव्या झेंड्याची जागा आहे ती जागा आहे रायगडावरच्या प्रसिद्ध अशा हिरकणीच्या बुरुजाची. इतिहासामध्ये सगळ्याच कथा ह्या पुराव्यांनी ग्राह्य नसतात किंवा त्या सिद्ध करता येत नाहीत. त्याचा काही लिखित पुरावा नसतो, कुठल्याही अखबारात कुठल्याही बखरीत त्याची नोंद नसते. पण काही कथा लोककथा म्हणून इतिहासात अजरामर होऊन मानाचे स्थान पटकावून असतात. ह्याच अशा कथांपैकी एक कथा आहे त्या बुरुजावरून उतरलेल्या हिरकणीची. हिरकणी नावाची एक गवळण होती, ती रायगडावर दूध पोचवायच्या कामावर येत असे. तिचं गाव खालतीच असे, रायगडाच्या घेरात असलेल्या अनेक छोट्या छोट्या गावांपैकी एका गावामध्ये ती राहत होती. अशी कथा फार प्रसिद्ध आहे की एके दिवशी ती दुधाचा पुरवठा करण्यासाठी रायगडावर आली आणि पूर्ण दिवस तिचं दूध वाटप संपल्यानंतर ती जेव्हा परत आपल्या गावाकडे जाणार होती तेव्हा सायंकाळ झाली. रायगडाच्या शिरस्त्याप्रमाणे जे सायंकाळ झाली, सूर्यास्त झाला की रायगडाचे सगळे दरवाजे बंद केले जात असत. ह्याचमुळे हिरकणीला मात्र खाली जाता आले नाही आणि ती रायगडावरच थांबून राहिली. पण या हिरकणीला एक छोटंसं बाळ होतं. हिरकणीचा जीव आपल्या बाळासाठी पुत्रप्रेमासाठी पूर्णपणे कासावीस झाला. ह्यामुळे ती खूप बेचैन झाली, कारण का खालती गावात असलेल्या तिच्या छोट्या बाळाजवळ कोणच नव्हते. तिने खूप विनवणी केली पण रायगडाचे पहारेकरी काही बदलले नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा त्यांच्यासाठी सर्वोपरी होती. त्या आज्ञेच्या अगेन्स्ट जाऊन रायगडाचे दरवाजे ओपन करणे त्यांना खरंच शक्य नव्हते. पण येथे मात्र हिरकणीचा जीव कासावीस होत होता. तिने शेवटचा पर्याय म्हणून ह्या टोकाकडे असलेल्या कड्याकडे धाव घेतली. तिला ठाऊक होते ह्या कड्याकडे जास्ती पहारेकरी नसतात. तिने संध्याकाळ होऊन रात्र झाली होती. तिने हाच अंधाराचा फायदा घेऊन त्या कड्यावरून खाली उतरायला सुरुवात केली. कारण तुम्ही बघू शकत असाल इथे एवढा प्रचंड तीव्र उतार आहे, त्यामुळे इथे तटबंदी कधी घातलीच नव्हती, त्यामुळे येथे पहारे पण तसे कमी असायचे. ह्याच फायदा घेऊन हिरकणीने त्या प्रचंड सरळ सोट अशा अजस्त्र विकराळ कड्याकडे खाली अंधारात चाचपडत उतरायला सुरुवात केली. तिने काय दिव्य केलं असेल ह्याविषयी तर आपण अंदाजच करू शकतो. आपण दिवसात ढवळ्यासुद्धा त्या कड्याकडे जायची आपली छाती होणार नाही असा तो विकराळ आणि अजस्त्र असा उंच कडा आहे. त्या कड्यावरून हिरकणीसारखी एक स्त्री आपल्या मातृत्वाच्या भावनेपोटी अजोड धाडस करून तो कडा उतरून गेली. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांना ह्या खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी हिरकणी गवळणीला गडावर बोलवून घेतलं, तिचा चाळीचोळी देऊन सत्कार केला. आणि शिवाजी महाराजांनी मात्र हे ओळखलं, जर हिरकणीसारखी एक स्त्री गवळण जर ह्या कड्यावरून उतरून जाऊ शकत असेल तर
कोणीही शत्रूसुद्धा येथून चढून किंवा उतरून जाऊ शकतो. म्हणून हे जे रायगडाचं टोक आहे हे शिवाजी महाराजांनी बुरुजाचं चौखट घालून बंदिस्त केलं आणि इथे पहाऱ्यांची योजना केली. अशा रीतीने हिरकणीचा बुरुज ह्या नावाने हा रायगडाचा कडा खूपच जास्ती प्रसिद्ध आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत सर्व किल्ल्यांमध्ये एकमेव अशी असणारी बाजारपेठ, त्याचबरोबर आपण दर्शन घेऊया जगदीश्वराचे, त्याचबरोबर सर्वांचा प्रेरणास्त्रोत असलेली शिवाजी महाराजांची समाधी देखील आपण पुढच्या भागात पाहूया, त्याचबरोबर अत्यंत अनोळखी असा वाघ दरवाजा आणि त्या वाघ दरवाजाशी संबंधित असलेला मराठ्यांचा पराक्रमी इतिहास, कसे निष्ठून गेले होते आपले छत्रपती राजाराम महाराज ते देखील आपण पुढच्या भागात पाहूया, त्याचबरोबर इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेली दारू कोठारे आणि राजाराम महाराजानंतर कसे कसे इतिहासाचे घटनाचक्र फिरत गेले ते देखील आपण पाहूया, आणि सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत अत्यंत उंच भयांडरीच्या टोकावर बसलेले टकमकाचे टोक.